काहेदिया परदेशच्या 12 ऑक्टोबर 2016 भागामध्ये शिवचे काका शिवला त्याच्या आई आणि आजीपासून सावध राहायला सांगतात. शिव त्यांना सांगतो, जर माझं आणि गौरीचं लग्न सर्वांच्या सहमतीने झालंय तर कोणाला राग येण्याचा आणि सावध राहण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो. त्यावेळी शिवचे काका शिवला त्याच्या काकीचं उदाहरण देतात. तसंच ते शिवला आश्वस्त करतात की मी गौरीसाठी ढाल बनून उभा राहीन. दुसरीकडे गौरीची वहिनी तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करते आणि इथून पुढे सर्वांसमोर मला जीजी म्हणून हाक मार, तर खासगीत फक्त उर्मिला म्हण. उर्मिला सोबत बोलल्यावर गौरी निर्धास्त होते. शिवची आजी शिवला कुलदैवतेची पूजा करून घेण्यास सांगते. जेव्हा शिवला कळतं की गौरीच्या पाटावरती आधीच सुपारी ठेवली गेलीय आणि गौरी आपल्यासोबत पूजेला नसणार आहे, त्यावेळी तो पूजा करण्यास नकार देतो आणि स्वतःच्या पाटावर देखील सुपारी ठेवतो. तसंच तो ठणकावून सांगतो की गौरी सोबत राहण्याची मी लग्नात शपथ घेतलीय, जर गौरी माझ्यासोबत पूजेत नसेल तर मी देखील पूजेला बसणार नाही, असं सांगून तो निघून जातो. त्यावेळी सर्वजण त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात गौरीच्या वडिलांचा गौरीला कॉल येतो, पण गौरी त्यांना आपली खुशाली कळवून सध्या कामात व्यस्त असून नंतर कॉल करणार असल्याचं सांगते. गौरी आजीला सांगते की मी शिवची समजूत काढीन, मात्र शिवची आई आक्षेप घेते. त्यावर शिवची आजी शिवच्या आईला समजूत देते की माझ्यासोबत कोणी बोलत असताना मध्येच बोलायचे नाही. त्याचवेळी शिवची आजी गौरी आणि उर्मिलाला शिवला पूजेसाठी घेऊन येण्यास सांगते. येत्या भागात हे पाहणं औत्सुक्याचं असेल की शिव गौरीशिवाय पूजा करण्यास राजी होईल का. तसंच गौरीची अस्वस्थता तिच्या वडिलांच्या लक्षात येईल असं आपल्याला वाटतं का, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. हाय, आय एम जय प्रसाद. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.